नमस्कार. मतदानाच्या टक्केवारीवरून नवाच खेळ रंगात आलाय. महाराष्ट्रामध्ये असे अनेक खेळ रंगात येत असतात. दोन टप्प्यातलं मतदान पार पडलंय आणि आता तिसऱ्या टप्प्यातलं मतदान एक दोन दिवसावर आलंय. या काळामध्ये हा गदारोळ केला जातो आहे की आता महाराष्ट्रात काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. म्हणजे मुळात दोन टप्प्यातल्या मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाने जराशी उशिरा जाहीर केली. म्हणजे करेक्ट करत करत जी ताजी माहिती येत राहते त्या ताज्या माहितीवरून वेळोवेळी घोषित करत होते आणि शेवटी सगळ्या माहितीचं एकत्रित संकलन करून त्याची आकडे आणि टक्केवारी घोषित केली जाते. मुळात लक्षात घ्या, मतदानाच्या एकूण संख्येची घोषणा होत नसते. ती आधीही झाली नाही, आताही होत नसते. म्हणजे एकूण आकडा किती झाला हे कळवलं जात नाही, टक्के किंवा किती मतदान झालं हे कळवलं जातं. इतके टक्के, इतके टक्के, इतके टक्के असं कळवलं जातं. एकूण मतदानाची आकडेवारी ही त्या त्या बूथवर तिथल्या तिथल्या पोलिंग एजंट्सना दिलेली असते. म्हणजे मतदान प्रतिनिधी जे असतात उमेदवारांची, त्यांच्याकडे ती असते आणि तिथे ते फायनल केलं जातं. मग ती माहिती एकत्रितपणे संकलित केली जाते वेगवेगळ्या बूथवरची, तहसील कार्यालयामध्ये, तहसील कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयात, म्हणजे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडं, आणि मग त्याचा डेटा बनत जातो, तो अपलोड केला जातो, तो प्रत्येक आधी फीड करावा लागतो आणि मग त्याला अधिकृतरित्या हे एवढे टक्के मतदान झालंय असं घोषित करण्याची पद्धत आहे. पण मतदानाची एकूण आकडेवारी घोषित करण्याची पद्धत नाही आहे. का नाही आहे तर ती आधीपासून नाही आहे. करायचं असेल तर बदल खुशाल करावा. मतदानाची सुधारित टक्केवारी घोषित झाली म्हणून ज्या काही रुदाल्या रडू लागल्यात ना, म्हणजे छाती बडवून बडवून हाय हाय रे क्या हुआ, हाय हाय रे क्या हुआ म्हणत, त्याच्याविषयी मला थोडंसं म्हणायचं आहे. मुळात ही लढाई हरली आहे याची जाणीव अनेकांच्या मनामध्ये आहे. मग हरलेली लढाई जिंकण्यासाठी कसं असतं बघा, तुम्हाला एक साधं गणित सांगतो. भाजपचा नारा आहे अब की बार चार सो पार, जाईल की नाही 4 जूनला कळेल. आमचा अंदाज प्रत्येकाने आपापले अंदाज वर्तवलेले आहेत. 350च्या आसपास, 370च्या पर्यंत जाणार, काही सीट मागे पुढे होऊ शकतात असा माझा अंदाज. भाऊ 400चा अंदाज व्यक्त करतायत, बघूया काय. प्रत्येकाचा एक वेगवेगळा अंदाज आहे. जेवढी माझी आकलन शक्ती तेवढ्यावर तो मांडलाय. खराच होईल असा दावा नाहीये. मोदी सत्तेवरती येणार आणि 350 ते 370च्या आसपासच्या जागा जिंकणार असं आम्हाला वाटतंय. आता या सगळ्याच्या मध्ये जेव्हा मोदी किती जागा जिंकतील याचा अंदाज व्यक्त होतोय, मोदींचं यश जवळपास नक्की मानलं जात आहे. मग ॲस्ट्रॉलॉजर असतील, अभ्यासक असतील, सर्वे करणारे असतील, एक्झिट पोल घेणारे असतील, एक्झॅक्ट पोल घेणारे असतील, सगळ्यांचा अंदाज एकच आहे की या देशाच्या पंतप्रधान पदाची तिसरी टर्म नरेंद्र मोदींना मिळणार आहे. मग जेव्हा सत्ता आपल्या हातामध्ये येणार नाही हे फायनल होत आहे, तेव्हा मतदानाला बाहेर पडणारे हरल्यासारखे वागतील. जसं भाजपचा मतदार हा माजल्यागत स्थिर होईल, अति आत्मविश्वास येईल, त्यामुळे त्याने बाहेर पडावं यासाठी भाजप काही प्रयत्न करत आहे. तर आपला मतदार हा हरेल, मानसिकदृष्ट्या कमकुवत होईल, खचेल, मग आपण जाऊन काय उपयोग असं त्याला वाटेल, मग तो मतदान करणार नाही आणि हार अधिकच वाईट होईल, म्हणून काहीतरी करणं आवश्यक ठरतं. म्हणून हा नवा मुद्दा. बर, ईव्हीएमच्या मुद्द्यावर खेळ चालू होता. राहुल गांधी म्हणत होते की ही लढाईच मुळात मॅच फिक्सिंग वाली आहे वगैरे वगैरे. या राहुल गांधींच्या मॅच फिक्सिंगच्या विधानामुळेच काँग्रेसच्या समर्थकांचे अर्धे गलित गात्र झालेले होते. म्हणजे बिचारे, आपलाच नेता मॅच फिक्स झाली म्हणतोय, मग काय बोलणार. फिक्सिंग मध्ये याचा समावेश आहे की नाही माहित नाही, पण हा म्हणतोय मॅच फिक्स झाल्याचं. मग या सगळ्या प्रकारामध्ये काहीतरी नवा मुद्दा काढायचा होता. ईव्हीएमच्या मुद्द्याला तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की प्रत्येक गोष्टीवर शंका घ्यायची नसते. मग ईव्हीएमवर शंका घ्यायची नसते असं न्यायालय म्हटल्यानंतर आता काहीतरी नवा शंकेला मुद्दा हवा. हरलेली लढाई हरलेली नाहीये यासाठी टक्केवारीचं गणित मांडायला हवं. मग टक्केवारीवर आले,
तुम्ही बघा बोलणारी कोण कोण असतात. पहिलं विधान शरद पवारांनी केलं, ते म्हणाले की किती मतदान झालं याची आकडेवारी नीट दिली गेलेली नाही आहे, त्याची आकडेवारी नाही आहे, त्यामुळं संशय निर्माण होतोय. बघा संशय निर्माण होतोय, संशय निर्माण करायचा, बाकी काही नाही, संशय निर्माण करायचा. किती मतदान झालं याची आकडेवारी नाही, त्यामुळं संशय निर्माण होतोय. नाना पटोले म्हणाले ही आकडेवारीच आम्हाला मान्य नाही. आता सूर्य उगवलाय हे मान्य करावं लागेल ना, झालंय ते झालंय, लेकरू झालंय हे मान्य करावं लागेल ना, का नाही करणार तुम्ही मान्य? लेकरू झालंय हे मान्य करायचं नाही, सूर्य उगवलाय हे मान्य करायचं नाही, ही आकडेवारी आम्हाला मान्य नाही. मग काय मान्य आहे? बर, नाना पटोलेंनी आकडेवारी मान्य केली काय आणि नाही केली काय, काय फरक पडणार आहे? काहीही फरक पडत नाही. नाना पटोले म्हणाले ही आकडेवारी आम्हाला मान्य नाही. संजय राऊत म्हणाले कार्यपद्धती संशयास्पद आहे. काय कार्यपद्धती संशयास्पद आहे? काय वेगळं घडलंय? आकडे घ्या, आकडे द्या, आकडे मांडा, त्याची घोषणा करा, याच्या पलीकडे काय संशयास्पद आहे? बरं, शरद पवारांच्या विधानास तर मला आश्चर्य वाटतं. पवार म्हणाले किती मतदान झाले याची आकडेवारी का घोषित केली नाही? पवार साहेब, या आधी कधी आकडेवारी घोषित झाली होती का जाहीररित्या मतदान झाल्यावर? हां, मतदान प्रतिनिधींना दिलेले आकडे एकत्रित करून मतमोजणी प्रतिनिधींना दिले जायचे आणि सांगायचे की आपण एवढ्या मतांची मोजणी करणार आहोत. म्हणजे मतमोजणीच्या वेळेला ते आकडे जवळपास फायनल होऊन कळायचे की एवढी मतं झालीत, एवढ्या मतांची मोजणी होणार आहे. याच्या पलीकडे काही होतं का? मशीन असेल तरीही त्या मशीनचा डेटा सेंटरला जेव्हा येतो डेटा फीड करण्याच्या, तेव्हा त्यात मानवी चुका होण्याची आणि 1-2% गफलत होण्याची शक्यता असते, ती होते. बरं, सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की टक्केवारी कशी निघेल? साधं गणित आहे, टक्केवारी कशी निघेल? टक्केवारी कशी निघते? म्हणजे आकडे आले एकूण त्या लोकसभा मतदारसंघात असलेलं मतदान, नंबर 2 एकूण झालेलं मतदान, एकूण मतदानाच्या इतकं मतदान झालं आहे म्हणजे ते इतके टक्के आहे. टक्के असे हवेतून काढतात का? एवढे टक्के मतदान झाले, तेवढे टक्के मतदान झाले. ज्या अर्थी निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी निश्चित अशी घोषित केलेली आहे, त्या अर्थी किती मतदान झालंय हे मत निवडणूक आयोगाकडे असलं पाहिजे. म्हणजे उगाच आकडेवारी घोषित केली नाही. या आधी कधी केली होती? तुमचं सरकार होतं त्यावेळेला केली होती की कधी केली होती? जरा ते स्पष्ट करावं. त्यामुळं मतदानाचे आकडे मिळाल्यावरच टक्केवारी घोषित होत असते, हे लक्षात घ्या. आणि टक्का कमी झालाय ते व्हिडिओ कशाकरता प्रसृत केले होते पवार साहेब, राऊत साहेब? ते बघा, काही जी ठिकाणी मुस्लिमांच्या रांगा लागल्यात व्हिडिओ प्रसृत केले होते. एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, बघून घ्या. बघितला? या व्हिडिओत दिसतंय की कोणत्या कुणाच्या रांगा लागल्यात आणि बघा कसं परिवर्तन येणार आहे. हे परिवर्तन येणार आहे हे सांगण्यासाठीचेच हे व्हिडिओ होते, बाकी काही नाही. एक वातावरण निर्मिती करायची होती, म्हणजे आपल्या लोकांच्या मध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे असं सांगून आणि आपल्या लोकांनी अधिक मतदान केलंय असं सांगून कुणाचा विजय कुणाचा पराभव हा नरेटिव्ह सेट करण्याचा तो प्रयत्न होता. त्या प्रयत्नाला यश येत नाही हे लक्षात येत आहे. साधं गणित सांगतो, साधं गणित. मी काय सेफोलॉजिस्ट नाही आहे, मी काय आकडे तज्ज्ञ नाही आहे. 2019 मतदारांची संख्या, एकूण मतदारांची संख्या, म्हणजे आपण असं गृहित धरू की 2019 एका मतदारसंघात 100 मतदार होते, तिथे 60% मतदान झालं, म्हणजे 2019 100 60 लोकांनी मतदान केलं. 2024 मतदारांची संख्या झाली 120, मतदानाची टक्केवारी घसरली, 58% लोकांनी मतदान केलं. साधं गणित आहे, 58% लोकांनी मतदान केलं, म्हणजे 120 58% अर्थ काय होतो? 100 58 आणि पुढच्या 20 58 म्हणजे पुन्हा 5 जवळपास 12 वाढतील, कमीत कमी 12 वाढतील. 58 + 12 60 × 10 = 70 लोकांनी मतदान केलं, म्हणजे आधी 60 लोकांनी केलं होतं, आता 70 लोकांनी केलंय. मतदारांची संख्या वाढली आहे पण टक्केवारी घसरली आहे. अरे लक्षात, मतदान कमी झालेलं नाही आहे, टक्केवारी कमी झालेली आहे.
आणि ती कमी झालेली टक्केवारी 2% फरकाने वाढली, कारण सगळ्या आकड्यांचं एकत्रित गणित आलं. आता मतदानाचा आकडाही वाढलाय आणि टक्केवारीही वाढली आहे 2-3%, साधारणतः 3%, म्हणजे एकूण मतदान वाढलंय हे विसरू नका. आणि उगाच कशावर तरी संभ्रम निर्माण करायचा, कशावर तरी संभ्रम निर्माण करायचा, आणि तो संभ्रम निर्माण करून लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होतील असं बघायचं. साधं गणित असतो, सकाळ संध्याकाळ दोनच वेळेला मतदान आता होत आहे, उष्णतेची प्रचंड मोठी लाट आहे. संध्याकाळच्या वेळेला 5:30-6 सुमारास मतदान केंद्राच्या बाहेर लांबच लांब रांगा लागतात आणि काही मतदान केंद्रावरती मतदान संपायला संध्याकाळचे 8-9 वाजले, तशा बातम्या सुद्धा आलेल्या आहेत. या सगळ्या मतदान केंद्रावरची आकडेवारी एकत्रित करून त्याला पुन्हा मांडणी करायला, पुन्हा गणित करायला जो वेळ लागतो तो वेळ निवडणूक आयोगाला लागलेला आहे. त्यामुळं उगाच्या उगाच संभ्रम निर्माण करून काहीतरी गडबड होतीय असं दाखवून ही गडबड झाली म्हणूनच आमचा पराभव झाला, नाहीतर आम्ही जिंकणारच होतो हे वातावरण तयार करण्यासाठीचीच ही सगळी खेळी आहे, हे लक्षात घ्या. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.